आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. मुंबईमध्ये याची संख्या तर फार जास्त आहे. त्या सर्वांना आपल्या आपल्या राज्यामध्ये जायचं आहे. काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातमी होती की केंद्रातील रेल्वे खात्याच्या माध्यमातून 85% सवलत तिकिटावर या परप्रांतीय कामगारांना देण्यात आलेली आहे. पण आजच्या तारखेपर्यंत अशा प्रकारचे कोणते आदेश रेल्वे विभागाने काढले नाही. त्याच्यामुळे आज जे सर्व परप्रांतीय लेबर आहेत, जे आपल्या आपल्या राज्यामध्ये चालले आहेत, त्यांना स्वतःच्या खिशातनं पैसे काढून तिकीट काढावं लागत आहे. आज या सर्व परप्रांतीय कामगारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्याकडे पैसे नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये रेल्वे खात्याने या कामगारांकडून पैसे घेऊ नये अशी मी परत रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती करतो.